मनसेने एका वीडियो द्वारे मुंबईतील नाले सफाईची पोलखोल केली आहे। साकिना का दूधवाला बिल्डिंग इथे नाले सफाईचा केवळ दिखावा केला जातोय। गाळ वाहून नेणाऱ्या डंपर मध्ये गाळ ऐवजी डेब्रिज भरले जातंय असा मनसेचा आरोप आहे। वजन वाढवण्याकरिता गाळ ऐवजी डेब्रिज वाहून नेले जात आहे आणि कंत्राटदाराला पैसे दिले जातात। या सगळ्या मागे महानगरपालिकेतील गैंग कार्यरत आहे असा आरोप मनसेने केलाय। याबाबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। संदीप जी, तुम्ही मुंबईतल्या नाले सफाईला घेऊन काही पुरावे सादर केलेले आहेत आणि या नाले सफाईमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आपण काय करताय, काय आपल्याला म्हणायचं आहे, काय मुद्दे? बघा, आज जो व्हिडिओ तुम्ही बघितलात तो दाखवला। आज जे आहे नाले सफाई होताना आपण बघितलं की अनेकांनी दावे केले की 104% झाली, कोण म्हणाले 100% झाली, पण प्रत्यक्षात नाले सफाई जर झाली असती तर आज मुंबईची तुंबई झाली नसती। पण ज्या प्रकारे पहिल्या पावसामध्येच पाणी तुंबलं त्याचा अर्थ नाले सफाई झाली नाही, आणि ती कशी झाली नाही, काय त्याच्यामध्ये घोटाळे झाले हे व्हिडिओच्या माध्यमातूनच आम्ही सादर केलं। त्याच्यात जर आपण बघितलं असेल तर अर्ध्या अधिक ट्रक हा फक्त डेब्रिजनी भरला जातो। बाहेरचं जे कन्स्ट्रक्शनचं डेब्रिज आहे ते आणून टाकलं जातं, त्याच्यावरती नावापुरता गाळ टाकला जातो आणि त्याच्यावरती ती नाल्यामध्ये जी उगवणारी पानं आहेत ती टाकली जातात आणि असं दाखवलं जातं की बाबा अख्खा ट्रक भरून आम्ही गाळ काढलेला आहे, पण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये अर्ध्या अधिक डेब्रिज असतं। आणि हे जे आहे हे सगळं रिकामं भिवंडीला केलं जातं। हा जो व्हिडिओ आजचा आम्ही दाखवलेला आहे हा साकीनाका इथल्या दूधवाला बिल्डिंगच्या इथला जो नाला आहे तिथला व्हिडिओ दाखवलेला आहे। त्याचा टेंडर क्रमांक E6E7 आहे। तनिषा एंटरप्राइजेस म्हणून कंत्राटदाराला त्याचं काम दिलेलं आहे। एवढ्या डिटेल आम्ही त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत। आणि हे जे आहे गाळ हा भिवंडीला नेऊन खाली केला जातो। तिथले ट्रक नंबरसुद्धा आम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, कुठल्या ट्रकमधनं हा गाळ नेला गेला, कसा चोरी केली गेली त्याच्यामध्ये। मुळात महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये क्लॉज आहे की त्यांना जिओ फोटो गाळ भरताना भरल्यानंतर हे सगळे टाकावे लागतात, महापालिकेला दाखवावे लागतात, ते कुठेही दाखवले गेलेले नाही। पण आम्ही मागणी केली होती की जिथे नाले सफाई होते तिथे CCTV लावा, म्हणजे विरोधकांनाही आरोप करता येणार नाही जर खोटे आरोप करत असतील तर। पण तेही काम महानगरपालिका करत नाही, ह्याचं काय नेमकं कारण आहे? त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याची पोलखोल आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे। महानगरपालिकेमध्ये या मुंबई शहराला लुटणारी एक सक्रिय अशी वीरप्पन गँग आहे, त्या वीरप्पन गँगला चाप लावणं गरजेचं आहे, म्हणून आज आम्ही व्हिडिओ दाखवला। आणि जर महानगरपालिकेने एक न्यूट्रल अशी एन्क्वायरी कमिशन होईल तर आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही द्यायला तयार आहोत। ऑलरेडी आम्ही या संदर्भातलं एक पत्र आमचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी आयुक्तांना दिलेलं आहे। या सगळ्या घोटाळ्यामागे, नाले सफाईच्या घोटाळ्यामागे वीरप्पन गँग कार्यरत आहे असं आपण म्हणताय, कोण ही वीरप्पन गँग आहे? ही वीरप्पन गँग आहे, ही सध्या पेंग्विन गँगच्या अंडर काम करते, एवढंच मी आत्ता ह्या क्षणाला सांगू शकतो। कोण आहे आपल्याला, कोणाकडे बोट जातात? मला असं वाटतं मुंबईकर हुशार आहेत आणि त्यांना सगळी नावं माहिती आहेत आणि हा नाले सफाईचा घोटाळा बाहेर आल्यानंतर जे चिडतील सदस्य। पुराव्यानिशी तुम्ही हा सगळा नाले सफाईचा घोटाळा उघड केलेला आहे, आता पुढे मनसे म्हणून काय भूमिका असेल आणि महानगरपालिकेने? आम्ही याचा पाठपुरावा करू, जर महानगरपालिकेने ॲक्शन नाही घेतली तर आमचे सन्माननीय आमदार आहेत राजू पाटील, हे विधानसभेत प्रश्न तिथे जर घेतले नाही तर मग शेवट न्यायालयाशिवाय पर्याय उरणार नाही। दरवर्षी साधारण नाले सफाईचा घोटाळा किंवा आरोप प्रत्यारोप अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित होतात, पण साधारण काही कालावधी गेल्यानंतर पुन्हा तो विषय मागे पडून राहतो। आम्ही सातत्याने याच्यावर आवाज उठवतो आहे आणि दरवेळेला नुसतं काय होतं की त्याचे पुरावे सापडत नाहीत, पण ह्यावेळेला पुरावे सकट आम्ही ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जयतपाल, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24